नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि बरंच काही या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपकमिंग जे की 5 IPO मित्रांनो येणार आहेत ह्या वर्षामध्ये, म्हणजे 31 डिसेंबर 2022 हे IPO येणार आहेत। 5 IPO आहेत जवळजवळ, त्या IPOबद्दल आपण माहिती बघणार आहोत कोणते कोणते IPO आहेत। तर आपण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर, आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला नोटिफिकेशन स्वरूपात मिळेल। तर मित्रांनो, त्याचबरोबर एकदा चॅनलला नक्की व्हिजिट द्या, तुम्हाला जे पण IPO तुम्हाला माहिती हवी असेल त्या IPOबद्दल आपल्या चॅनलवर सर्व काही माहिती भेटून जाईल। बघू शकता हे लेटेस्ट IPO आहेत, फ्युजन IPO, बिकाजी IPO होतं आहे परवा, त्यानंतर DCX सिस्टीम IPOबद्दल, त्यानंतर बोनस शेअर कोणते येणार आहेत, त्याचबरोबर स्प्लिट कोणते शेअर होणार आहेत, सर्व गोष्टींची माहिती मार्केटबद्दलची आपल्या चॅनलवर भेटून जाईल। तर नक्की चॅनलला एकदा व्हिजिट द्या, आणि व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला वळूया आजच्या व्हिडिओच्या टॉपिककडे। तर मित्रांनो, बघू शकता IPO म्हणलं की आपण सर्वजण त्यामध्ये अप्लाय करत असतो का, तर आपल्याला एक छोटंसं कमी वेळात जास्तीत जास्त प्रॉफिट मिळावं, लिस्टिंग गेन चांगलं भेटलं तर आपल्याला जास्तीत जास्त त्यामधून पैसे मिळतात, त्यामुळेच त्यासाठी आपण अप्लाय करत असतो। किंवा एखादी कंपनी आपण लॉंग टर्मचा विचार करून खरेदी करत असतो, तर ती कंपनी आपल्याला पहिल्यापासून आवडत असते आणि ती मार्केटमध्ये लिस्ट होणार म्हणलं आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नक्कीच करत असतो, तर त्यासाठी काही लोक इन्व्हेस्ट करतात लॉंग टर्मच्या दृष्टीने। तर मित्रांनो, आत्ता सध्या 4 IPO ओपन आहेत, त्यानंतर जे डिसेंबर 2022 जे IPO येणार आहेत त्याची आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत। तर बघू शकता पहिलं तर आत्ता सध्या ओपन आहेत ते IPO बघू शकता, DCX सिस्टीम IPO जे की 31 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर 2022 या दरम्यान ओपन आहे, ज्याची प्राईस बँड बघू शकता 197 ते 207 दरम्यान आहे। तर मित्रांनो, नक्की तुम्ही हे असं IPOसाठी अप्लाय करू शकता। सेकंड IPO बघू शकता फ्युजन मायक्रो फायनान्स IPO बघू शकता, 2 नोव्हेंबर 2022 ते 4 नोव्हेंबर 2022 दरम्यान ओपन आहे मित्रांनो, ज्याची प्राईस बँड बघू शकता 350 ते 368 दरम्यान आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नेक्स्ट IPO बघू शकता ग्लोबल हेल्थ IPO बघू शकता, ग्लोबल हेल्थ IPO हा 3 नोव्हेंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 या दरम्यान मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता। प्री अप्लायसुद्धा आहे मित्रांनो ऑप्शन। त्याचबरोबर मित्रांनो बघू शकता ह्याचा प्राईस बँड बघू शकता 319 ते 336 रुपये प्राईस बँड आहे। त्याचबरोबर मित्रांनो, लेटेस्ट चर्चेत असणारा IPO म्हणजे मित्रांनो भिकाजी IPO, जो की बघू शकता भिकाजी फूड इंटरनॅशनल IPO, आपल्या सर्वांना भिकाजी हा ब्रँड आपल्याला माहितीच आहे, इंडियामध्ये 3rd largest स्नॅक्स तुम्ही याचं खाल्लं असेल नक्कीच, 3rd largest फूड सेक्टरमध्ये अव्वल आहे मित्रांनो, FMCG सेक्टरमध्ये, जे की पहिल्या नंबरला आहे बालाजी, त्यानंतर येतं हल्दीराम, त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं भिकाजी। तर त्याचा आता IPO येतो आहे मित्रांनो बघू शकताय, तर त्याची सुरुवात कधी होणार आहे बघू शकता, IPO ओपन कधी होणार आहे 3 नोव्हेंबर 2022 ते 7 नोव्हेंबर 2022 दरम्यान। त्याचबरोबर बघू शकता 285 ते 300 प्राईस बँड आहे मित्रांनो, आणि मित्रांनो नक्कीच तुम्ही ह्या IPO अप्लाय करावं, कारण ही कंपनी ग्रोईंग आहे, बाकीच्या पण कंपन्या आहेत त्या मानाने ह्या कंपनीमध्ये थोडंसं तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता। तर मित्रांनो पुढे जाऊया, आता अपकमिंग 7 IPO जवळजवळ येणार आहेत ह्या वर्षाच्या एंडिंगपर्यंत, त्यातला आपण बघू शकता हा पहिला IPO बघू शकता गो डिजिट। मित्रांनो गो डिजिट हा IPO येणार आहे मित्रांनो लवकरच 2022 एंडिंगपर्यंत। त्याचबरोबर सेकंड IPO बघू शकता बजाज एनर्जी, खूप दिवसापासून लोक याची वाट बघतायत मित्रांनो, कधीच त्यांनी SEBI फाईल दिलेली आहे, तर बघू शकता बजाज एनर्जी, त्यानंतर गो एअर हा सुद्धा IPO मित्रांनो जास्तीत जास्त लोक वाट बघतायत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त चर्चेत असलेले मित्रांनो हे 4 IPO जे की तुम्ही बघू शकता। ह्या 2 IPOवर तर भरपूर लोकांची नजर आहे, कारण छोट्यातून मोठा बिझनेस कसा उभा करायचा मित्रांनो ह्या IPOमधून ह्या कंपनीकडून शिकावं मित्रांनो, ओयो आणि बोट मित्रांनो ह्या 2 कंपन्यांवर तर सर्वांची नजर आहे मित्रांनो, आणि ह्या 2 कंपन्या खूप प्रॉफिटेबल आहेत मित्रांनो, नक्कीच चांगली बाब आहे मित्रांनो, दोन्ही कंपन्या मार्केटमध्ये लिस्ट होत आहेत आणि इन्व्हेस्ट करायचा चांगला चान्स आहे। त्याचबरोबर मित्रांनो पुढील बघू शकता इमिक्युअर फार्मास्युटिकल बघू शकता, ही कंपनीसुद्धा फार्मा सेक्टरशी रिलेटेड आहे। त्याचबरोबर लास्ट बघू शकता के फिनटेक, मित्रांनो 2022 एंडिंगपर्यंत हे जवळजवळ 7 IPO मित्रांनो मार्केटमध्ये येणार आहेत, तर नक्कीच आपल्याला तुम्ही न चुकता ह्या IPOला आणि ह्या IPOला नक्की अप्लाय करावं असं मी रिकमेंडेशन देईन, बाकी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी तशी चर्चा करा।
तर मित्रांनो, हे 7 IPO नक्कीच लवकरात लवकर यावे अशी आशा करूया. आणि सध्या ओपन असणारे हे 4 IPO भिकाजी फूड इंटरनॅशनल, ग्लोबल हेल्थ आणि फ्युजन मायक्रो फायनान्स, त्याचबरोबर DCX सिस्टीम. हा आता उद्याची लास्ट डेट आहे मित्रांनो, 2 तारीख, जे की तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, लवकर लवकर ह्या 4 IPOला पण अप्लाय करू शकता. आणि ह्या IPO हे 7 IPO अपकमिंग IPO लवकरच मार्केटमध्ये यावे अशी आपण इच्छा करूया. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.